महादेव कोळी जमातीस ST जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळावे म्हणून आज शुक्रवारी 16 फेब्रुवारी वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने शहराध्यक्ष माननीय राजाभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य समन्वयक ॲडव्होकेट डॉक्टर अरुण आबा जाधव, प्रदेश प्रवक्ता इम्तियाजभाई नदाब, जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून भव्य हालगीनाथ मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसीलदार कचेरीवर मोर्चाची धडक देण्यात आली. या मोर्चास पंढरपूर शहर व तालुक्यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. याप्रसंगी कोळी समाजातील ज्येष्ठ नेते माननीय नगराध्यक्ष बाबा तात्या अधटराव, माननीय लक्ष्मणभाऊ पापरकर, पंच हरिभाऊ, नेहतराव सुरेश शिंदे सर, सोमनाथ अभंगराव दादा करकमकर, सोमनाथ अभंगराव संजयबाबा ननवरे, उमेश संगीतराव, पांडुरंग सावंतराव, दत्ता कांबळे मजी अध्यक्षा, श्वेताताई राजगुरु पंढरपूर जत अध्यक्षा, रुपालीताई शिंदे म श अध्यक्षा, अंबिकाताई खिलारे कट्टर समर्थक, आद बाळासाहेब आंबेडकर, कविताताई दंदाडे म श महासचिव, कोमलताई मस्के सचिव, अश्विनीताई मस्के जिल्हा युवा अध्यक्ष, पांडुरंग खांडेकर जिल्हा महासचिव, अनिरुद्ध वाघमारे जिल्हा संघटक, राहुल बोरे उपमहाराष्ट्र केसरी, सादिकभाई पठाण तालुका अध्यक्ष, संतोष कांबळे शहर महासचिव, सुनील दंदाडे तालुका महासचिव, कैलाश ओहळ जिल्हा उपाध्यक्ष, बिराप्पा मोटे, राहुल शिंदे, रवी सर्वगोड, रवी थोरात, सचिन शिंदे, समीर पठाण शहर उपाध्यक्ष, अप्पा वाळके, दत्ता थोरात, बाळू अधटराव शहर संघटक, उत्तम परचंडे, नाना कोरे, संतोष अंकुशराव शहर सचिव, विकास बंगाळे, संतोष आगावणे तालुका, गणेश बाबर शंकर वाघमारे तालुका संघटक, मोहन वाघमारे तालुका कार्याध्यक्ष, सोमनाथ गायकवाड यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नेते मंडळी, प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधव तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, पंढरपूर शहर व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय. आज आम्ही वंचित बहुजन आघाडी वतीने व कोळी समाजा वतीने आम्ही हालगीनाथ मोर्चा काढला असून आम्हाला जर कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र न दिल्यास इथून पुढे उग्र समोर आंदोलन करण्यात येईल. तसेच प्रांत साहेब व कजे साहेबांचे जाऊन तिथं आम्ही आमच्या उंचीच्या ठोका दिली याची दक्षता घ्यावी. पंढरपूर तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्लॅटफॉर्मवरून इथले शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या पुढाकाराने आमच्या वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे समन्वयक माननीय अरुणाबा जाधव, मी राज्याचा प्रवक्ता इम्तियाज नदाफ आणि आमचे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा, हैदराबादी जिल्हाध्यक्ष, युवक जिल्हाध्यक्ष या सगळ्यांच्या पुढाकाराने कोळी बांधवांच्या अनुषंगाने असणारा जो प्रश्न आहे की पंढरपूर शहरामध्ये कोळी बांधव मोठ्या संख्येने आहे. कोळी समाजामध्ये आपण कोळी म्हणलं की कोकणचे कोळी अशा पद्धतीचं इंट्रोडक्शन येतं, पण त्या कोळी समाजामध्ये अंतर्गत काही फरक आहे. त्या फरकामध्ये जे काही शासन दरबारी ज्या नोंदी आहेत त्या नोंदींमध्ये एक छोटासा फरक आहे की हा जो गाव जमीन याच्यावर राहणारा, घाटाच्या वर राहणारा जो कोळी समाज आहे, या कोळी समाजाच्या नावाच्या माग नावाच्या पुढं कॉमा लावला जातो आणि त्याच्यातून जात प्रमाणपत्र जे आहे ते सुलभतेने निघण्याचे मार्ग मोकळे होतात. पण सिस्टममध्ये फक्त कोळी हा शब्द आला आणि त्याला कॉमा नसल्यामुळं आमच्या पंढरपूर शहरामध्ये राहणाऱ्या कोळी बांधवांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही त्यामुळे पडताळणी होत नाही आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारचे अडथळे त्यांच्या रोजच्या सरकारी कामकाजामध्ये येत आहेत. अनेक लोकांच्या नोकरीचे प्रश्न आहेत, अनेक लोकांचे अनेक जात पडताळणी च्या अनुषंगाने जे प्रश्न असतात, इलेक्शनचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न उभे राहत आहेत. तर या सगळ्या गोष्टींना मध्यस्थ लक्षात ठेवून आम्ही आज सर्व आमची वंचितची ही राज्याची फळी आणि जिल्ह्याची फळी आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन आज यशस्वीरित्या पार पाडलं. प्रशासन दरबारी हे व्यवस्थित आम्ही पोहोचवलेलं आहे. येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये जर समजा ह्या मागण्या अशाच रखडत राहिल्या तर त्याच्यावर पुन्हा एकदा आम्हाला आंदोलनात्मक भूमिका घ्यावा लागेल, पवित्रा घ्यावा लागेल अशा पद्धतीचा आम्ही मेसेज हा प्रशासनाला त्या माध्यमातून दिलेला आहे. पंढरपूर तहसील कार्यालयावरती सर्व कोळी समाजांना ह्या ठिकाणी जातीचे दाखले मिळाले पाहिजे ST यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेते श्रीशैल गायकवाड, त्याचबरोबर नदाब साहेब आणि ह्या शहराचे प्रमुख राजाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली व सर्व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली, त्याचबरोबर कोळी समाजाच्या सर्व समाज बांधव पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी जातीचे दाखले मिळाले पाहिजे बिनशर्त यासाठी आंदोलन आयोजित केलेलं आहे. खरं तर एक तांत्रिक अडचण आहे, त्या तांत्रिक अडचणीमुळं गेली 75 वर्ष या आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळाले नाही आहे. ही गोष्ट खेदाची गोष्ट आहे, त्याच्यामुळं अनेक माणसं
सगळ्या सोयी सवलतीपासून वंचित आहेत. तातडीने सरकारने निर्णय न घेतल्यास इथून पुढचं आंदोलन पंढरपूर शहरामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाच्या माणसाला आम्ही पंढरपूर शहरामध्ये जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पाय ठेवून देणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या निरोपामुळे देत आहेत.